त्याला हात नाही लावता. पहिले त्याची माहिती सांगतो यांना. चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप रेल्वे गेली आहे ना, तो कॉर्नर ला चालत अशी खूप लागेलाय म्हणून शांत बसला आहे ना तो. मनिहार आहे ना तो? मनिहारच ना. त्याच्यावर ना का चमकवतो म्हणजे अशी चमकावा की फक्त ही गोल बाहेर पाहिजे. तर पाहू शकताय बघा, मनिहार आहे. रात्रीच्या वेळेस हा साप बाहेर निघणार आहे. निशाचार आहे. निशाचार म्हणजे रात्री हा साप जास्त सक्रिय राहते. दिवसापेक्षा रात्री जास्त ऍक्टिव्ह हा साप राहत असते. त्याची ओळख तुम्ही पाहू शकताय. जर मानीपासून चार बोट जर सोडले एक प्रकारचे त्याच्या अंगावर धाऱ्या तयार होत आहे. ज्या शक्तीपर्यंत डार्क होत जातात हा साप जखमी आहे. त्यामुळे आपण हात न लावता याची पहिले आपण माहिती देऊन घेतोय. आणि तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी ज्याला जखम झालेली आहे त्याची पूर्ण स्केल निघालेली. आपल्याला घरी जाऊन त्याच्यावर उपचार करावा लागणार आहे. त्यामुळे आपण त्याला हात न लावता पहिले त्याची माहिती सांगतो यांना. चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे. ज्याची अधिकतम लांबी ही 5 फुटापर्यंत वाढते. परंतु साधारण हा 3-3.5 च्या आसपास कुठेही आपल्याला पाहायला मिळते. तोंड पाहू शकताय. अंगठ्याप्रमाणे त्याचे तोंड आहे. अंगठ्याप्रमाणे त्याचे तोंड असून कवड्यासारखा दिसते परंतु कवड्या नाही. स्टिक लागली नाही. स्टिक लागली नाही. लागली तर बघा पाहू शकता तुम्ही. थोडस मी त्याला एवढं प्रेशर ना दाबलेला नाहीये. अल्लाह दाबलेला त्याला सायलेंट किलर म्हणून सुद्धा ओळखले जाते. ज्या वेळेस दिवसा जर तुम्ही हा साप पाहिला असता मी पाहू शकता मी एकदम हलक्या हाताने त्याला दाबलेलं आहे. फक्त स्टिक ठेवलेली आहे, बाकी दाबलेलं वगैरे काहीच नाही. तर सकाळी जर तुम्ही याला पाहिलं, दिवसा जर पाहिलं तर आपलं तोंड हे चेहऱ्या याच्या खाली अंगाखाली हा लपवत असतोय. परंतु याला तसं शांत म्हणून पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण की याचा चावा समजत नाही. चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे. ज्याच्या मध्ये न्यूरोटॉक्सिक वेनम हे राहते, म्हणजे चेताविष पेशी. तर हा साप चावल्यानंतर आपल्या मेंदूवरचे नियंत्रण हे हटते आणि जे संतेज वाहक राहतात हे निकामी होतात. तर साप चावल्यानंतर आपल्या शरीरावरचे नियंत्रण हटते, म्हणजेच काय होणार आहे, आपले जी डोळे आपोआप लागायला लागताय आणि तोंडातून लाळ वगैरे गळते, असं हे प्रकार आपल्यामध्ये जाणवून येतात. आणि ज्या ठिकाणी चावलाय त्या ठिकाणी जळजळ वगैरे होती. पण रात्रीच्या वेळेस हा साप निघते. आता जशी जशी थंडी सुरू होणार आहे त्यावेळेस याचं प्रमाण वाढते. थंडी याचे जे रक्त आहे, प्रत्येक सापाचं याचेच नाही, प्रत्येक सापाचे रक्त हे 8 डिग्रीपेक्षा कमी ते 45 पेक्षा जास्त हे सहन करू शकत नाही. त्यामुळे आपल्या ऊब घेण्याच्या शोधामध्ये आपल्या घराच्या आसपास आपण जे ब्लँकेट ओढून राहतो त्याच्यामध्ये येण्याचा हा प्रयत्न करते. आणि आपल्या बाजूला गुंडाळी करून हा बसलेला राहते. त्याच वेळेस आपली जर त्याला हालचाल झाली तर लगेचच आपल्याला बाईट करते. परंतु रात्रीची आपली गाढ झोप असते त्यामुळे आपल्याला त्याचा बाईट समजत नाही. एखाद्या मच्छर चावल्यासारखा त्याचा बाईट राहते. त्यामुळे बरेचसे लोक म्हणतात की हा साप सूर्य दिसू देत नाही. तसं काही नाही आहे, फक्त कारण एवढंच आहे की साप चावल्यानंतर समजत नाही म्हणून आपल्याला सूर्य दिसत नाही. याचा लवकरात लवकर हे नाही आहे म्हणजे लक्षण वगैरे जास्त खूप फाटलेलं आहे. आपण याला पहिले आता आहे ना बॉटलिंगच करून घेऊ. बॉटल इजा खूप झाली त्याला.
खूप फाटेल आहे ना. बॉटल द्या मला. जागा नाही ती प्लेन जागेवर घ्यायचं. खालून जास्त अरे गेला ना. कोण खाली आला? खाली आला तो आता वर ते ना भीतीवर समजणार नाही. थोडं दूर तोंड नाही, तोंड खाली आलं त्याचं. ते कसं आहे गिट्टीवर मला समजणार नाही. नाही बॉटल साफ असते बरोबर. त्याला घरी जाऊन मला लगेच काढावा लागणार आहे. बिस्लरी टाकून त्याला बघते ना क्रीम वगैरे लावते. एखादी पुष्ट वगैरे भेटेल का आपल्याला असं? नाहीतर मग माझ्या झाकण कुठे टाकलंय म्हटलं? झाकण फुटलेलं आहे. अरे बा दुसरी बॉटल आहे का? नाही दुसरी बॉटल झाकण आहे ना यादवच्या आता फुटेल आहे. त्याला काही कॉलेजिन लावली ते हे पृष्ठ घे ना. नाही त्याला आता पहा याचा विलास फक्त घरी होईल कारण की डॉक्टर कोणताच हात लावत नाही. डॉक्टर हात लावणार नाही याला घरी. मी आता करते दोन तीन दिवस ठेवा लागेल की त्याला जवळ. किट आहे ना? किट आहे. किट आपण ठेवतच असतोय दादा. त्याच्यामध्ये तुमच्या जवळ काही चिकटपट्टी वगैरे एखादी पॉलिथ याला पाथरला याला इकडं कुठंच नाही. विषारी साप पाथरले विषारी लोक पाथरले विषारी लोक.